नमस्कार मित्रांनो आज आपलं दुसरं लेक्चर आहे आधुनिक भारताचा इतिहास वाय सी एम यू एस वाय बी ए सेकंड इयर बी ए कालच्या भागामध्ये म्हणजे लेक्चर एकमध्ये आपण शिकलो आहे की येत देश सत्ता आणि त्यांचा रास ज्याच्यामध्ये आपण बंगाल मराठे म्हैसूर निजाम यांचा आपण काल अभ्यास केला यांच्यावरती प्रकारे सत्ता निर्माण केली आणि कशा प्रकारे त्या सत्तेचा नाश झाला ते आपण काल त्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे तर मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ईस्ट इंडिया कंपनी ज्याचा कार्यकाल होता सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन्न तर यामधील ज्या काही घडामोडी झाल्या त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत तर यामध्ये सगळ्यात पहिला जो घटक आहे तो आहे ईस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक धोरण याच्यामध्ये चा आपण चार घटकांचा अभ्यास करणार आहे त्यापैकी पहिला घटक आहे कंपनीचा भारतात व्यापार दुसरा घटक आहे भारतातील उद्योगधंदे तिसरा घटक आहे भारताचे आर्थिक शोषण चौथा घटक आहे रयितेची दैन्यावस्था तर या चार घटकांचा अभ्यास आपण आज करणार आहोत तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण अभ्यास आप करणार आहोत ईस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक धोरण ईस्ट इंडिया कंपनीला वाटायचे आमच्या राष्ट्राची अबरू राहावी लोकांसंपत्ती मिळावी जहाजांची शक्ती वृद्धिंगत व्हावी म्हणजेच एकंदरीत कायदेशीर व्यापार वाढून आमच्या देशाची भरभराट व्हावी या उद्देशाने एक राष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात येत आहे ह्या संस्थेला पूर्वेकडील प्रदेशांची व्यापार करणारी लंडनच्या व्यापाऱ्यांची कंपनी व गव्हर्नर असे नाव देण्यात आले ईस्ट इंडिया कंपनीच्या ध्येय धोरणांचे हे वर्णन कंपनीच्या सनदीत एकतीस डिसेंबर सोळाशेमध्ये मध्ये करण्यात आले याला एक उपकलम जोडले असते तर ते वर्णन अधिक अचूक झाले असते हे उपकलम असे कंपनीचे ध्येय साध्य करण्यासाठी भारताचे कितीही आर्थिक शोषण करावे लागले तरी हरकत नाही असे कंपनीने सांगितले होते कंपनी सरकारच्या शंभर वर्षांच्या आणि इंग्रज सरकारच्या नव्वद वर्षांच्या राजवटीत भारताचे खरोखर इतके भयानक शोषण झाले तो एक अमानुष प्रकार ठरावा तर आता पहिला घटक आहे कंपनीचा भारतात व्यापार औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये कापडधंद्यांचा खूप चांगला विकास झाला यंत्रावर बनवण्यात जाणाऱ्या सुताचा दर्जा चांगला होता आणि ते स्वस्तही मिळत होते हळूहळू भारतातही ह्या सुतांची मागणी वाढू लागली त्यामुळे अठराशे सत्तावीस साली स्वतःचा खप म्हणजेच व्यापार तीस लाख पाऊंड म्हणजेच अठ्ठावीस कोटी रुपये एवढा झाला तथा पुढील दहा वर्षात म्हणजेच अठराशे सदुतीसमध्ये हा व्यापार दुप्पट झाला आणि साठ ते सत्तर पाऊंड म्हणजेच जवळपास सात कोटी रुपयेपर्यंत हा व्यापार झाला त्यामुळे मलमलीसाठी प्रसिद्ध असलेले डाका शहर उद्ध्वस्त झाले मलमली म्हणजे मुस्लिम म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये मस्लिम म्हणजेच मलमली हे रेशीम त्याला आपण मलमली असे म्हणतो तसेच हळूहळू इंग्लिश कापडही भारतात येऊ लागली प्रचंड प्रमाणात भारतात मागणी वाढू लागली त्यामुळे भारताच्या मालाने इंग्लंडमध्ये व्यापार करू नये आणि त्यांचा स्पर्धा सुरू होऊ नये असेही त्यांचे धोरण होते त्यानंतर सतराशे आणि सतराशे वीसमध्ये इंग्लिश पार्लिमेंट कायदे करून भारतीय सुती व रेशमी कापडे इंग्लंडवासियांना वापरण्यात बंदी घातली आणि भारतीय बाजारपेठेत इंग्लिश मालच भरलेला असे मुघल बादशहाने दिलेल्या फरमानाचा म्हणजेच हुकूम किंवा परवानगीचा कंपनीच्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग केला कंपनीचे व्यापारी कंपनीच्या नावाचे दस्तक किंवा प्रमाणपत्र स्वतःच्या खाजगी मालाच्या व्यापारीसाठी वापरत आणि उत्तम माफीचा लाभ मिळवत त्यामुळे त्यांचा माल स्वस्त दराने विकला जात असे स्थानिक व्यापाऱ्यांची त्यांच्याशी स्पर्धा होणे अशक्य होते त्यामुळे याच कारणाने नवाब मीर कस्तीमने सर्वांनाच जकात माफी करून टाकली जकात माफी म्हणजे त्यांना रद्द करून टाकला त्यांचा परवाना रद्द केला त्यामुळे इंग्रजांनी नवाबशी युद्ध केले कारण व्यापाराचा कंपनीला फायदा म्हणजेच लाभ खूप होत असे सतराशे पन्नासपर्यंत व्यापाऱ्यांची सूत्रे बिगर इंग्रज म्हणजेच हिंदू आर्मियन इत्यादी यांच्याकडे होती त्यानंतर सबकुच इंग्रज असा प्रकार होऊन हिंदुस्थानी व्यापाऱ्यांची पिछेहाट झाली दुसरा घटक भारतातील उद्योगधंदे बसले भारतात रेशमी लोकर व सुती कापड तांब्या पितळ्याची भांडी मौल्यवान दागदागिने संगमरवरी व कोरीव काम चांबड्याच्या वस्तू सुगंधी द्रव्ये जहाज बांधणे इत्यादी अनेक उद्योगधंदे परंपरेने चालत आलेले होते अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात सत्त्याऐंशी लाख रुपयांचे नुसते रेशमी कापड एकट्या बंगालमधून परदेशात जात असे तसेच भारतीय रेशमी कापड अतिशय मुलायम वजनाला हलके सुंदर व स्वस्त असे इंग्लिश व्यापाऱ्यांनाही ही गोष्ट माहिती होती परंतु या कापडांना चांगला रंग देण्याची किमया भारतीयांना माहिती नव्हती त्यामुळे कंपनीने इंग्लंडमधून काही रंगारी म्हणजेच रंग देणारे व्यापारी मुद्दाम भारतात आणले परंतु ते केवळ कंपनीच्या का फायद्यासाठी म्हणजेच रंग देण्याची कला इतर देशियांना कळू नये किंवा त्यांना शिकता कामा नये असे त्या रंगारींना सांगण्यात आले आपल्याच कंपनीला लाभ मिळावा म्हणून भारतीय विणकरांना तसेच इतर उत्पादकांनाही आगाऊ पैसे देऊन आपल्याकडेच बांधून ठेवत परंतु पडेल त्या दराने भाव देत बऱ्याच वेळा कच्च्या मालाचीही रक्कम वसूल होत नसे एवढा कमी भाव कंपनी देत असे कंपनी भारतीय विणकरांवर खूप अत्याचार करत असे त्यांना माल पुरवण्यासाठी सक्ती केली जायची कमी भाव आणि नफातर सोडा किंमतही वसूल होत नसे त्यामुळे कंपनीच्या एजंटला कंटाळून भारतीय विणकर आपला अंगठा कापून टाकत असे हे एजंट गरीब विणकरांना माल न पुरवल्यास भरचौकात चापकाने मारत त्यांना फोडून काढत खोलीत बंद करत त्यावर अत्याचार करत त्यामुळे कित्येक गावाच्या गावे उजाड झाली बंगालमध्ये कंपनीची सत्ता हाती येताच रेशमी कापड उत्पादकांना नाहीसे करण्याची योजना आखली गेली कंपनीच्या या धोरणामुळे बंगालसारख्या उद्योगप्रधान प्रांतातील उद्योगधंद्यांचा नाश होईल आणि इंग्लिश कारखानदारांना कच्चा माल पुरवणारा प्रदेश अशी त्याची स्थिती झाली कंपनीच्या फायद्यासाठी भारतीय उद्योगांतील कामगारांवर खूप अत्याचार होत असे त्यांना बेदाम मारायचे कोंडून ठेवायचे अन्य कोणत्याही सुचेल त्या शिक्षा द्यायचे जहाज बांधणीचा व्यवसाय भारतात खूप पूर्वीपासून चालत आला आहे भारतीय कारागीर इंग्लिश कारागिरांपेक्षा वाघबगार होते त्यांना यामुळेच भारतीय जहाज बांधणीचा व्यवसायाचा हेवा वाटू लागला तरीही जमशेटजी जीजी सारखे उद्योजक अठराशे एकोणपन्नास पर्यंत दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या बोटी व जहाजे बांधत असत घटक तिसरा भारताचे आर्थिक शोषण ईस्ट इंडिया कंपनीने व्यापार करून भरपूर नफा कमावला हे आपल्याला समजते व्यापार करताना लबाडी करणे हेही आपल्याला कळते परंतु हातात सत्ता येताच या कंपनीने कोट्यवधी रुपये कमावले प्लासीची लढाई आटोपल्यावर क्लाहने कंपनीसाठी स्वतःसाठी आणि सैनिकांसाठी नवाबाकडून कोट्यवधी रुपये लाटले प्लासीनंतर बंगालचे नवाब कंपनीच्या मनाला येईल तेवढ्या वेळा नवाब बदलले प्रत्येक नवाबाला गादीवर बसवण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये बळकावले जायचे सामान्य जनतेकडून कराच्या रूपाने पैसे वसूल केले जायचे नवाबांच्या नावाखाली कित्येक पैसे कंपनीने व क्लासिव सारख्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिरात घातले त्यातून जनतेला काहीच फायदा झाला नाही भारतीय संपत्ती मात्र इंग्लंडला गेली हळूहळू अनेक भारतीयांना हे समजू लागले त्यांना कळवू लागले सामान्य माणसाचे शोषण होत आहे एक हिंदू या टोपण नावाने लिहिणाऱ्या भास्कर पांडुरंग यांनी बॉम्बे टाईम्स या पत्रात त्यांनी इंग्रज सरकारचे वफाडे काढलेले आहेत रामकृष्ण विश्वनाथ यांनीही हा विचार त्यांच्या लेखनात मांडला होता इंग्रज राजवटीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकहितवादी व दादाभाई नवरोजी यांसारख्या नेत्यांना हे मात्र उशिरापणे लक्षात आले नंतर त्यांनीही एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्या ग्रंथातून तो स्पष्टपणे मांडलेला आहे घटक चार रयतेची दैन्यावस्था सतत युद्धे कंपनीकडून होणारे शोषण दिवसेंदिवस बसत जाणारे उद्योगधंदे यामुळे रयत म्हणजे जनता पार धुळेला मिळाली इंग्रज सत्ता जसजशी पसरत गेली तसतशी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारची जमीन महसुलासाठी व्यवस्था करण्यात आली कायमधारा पद्धती रयतवारी पद्धती महालवारी पद्धती ह्या प्रमुख व्यवस्था होय बंगाल बिहारचे दिवाणी हक्क प्राप्त झाल्यामुळे जमीन महसूल ठरवून तो वसूल करण्याचं काम कंपनीकडे आले सतराशे बहात्तरमध्ये पाच वर्षाकरिता कायमसारा ठरविण्यात आली व त्यानुसार वसुली करण्यात आली सतराशे सत्याहत्तरमध्ये सरावसुली वार्षिक बोलीवर लिलावाने देण्यात सुरुवात झाली दरवर्षीच्या वसुलीचा दर वाढत जात असे सतराशे एक्क्याऐंशी साली कलकत्त्याच्या रेव्हेन्यू कमिशनने सव्वीस लाख रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट घातले सतत कराची वाढ होत असल्यामुळे आणि त्यांच्या कडकपणामुळे शेवटी या छळाला कंटाळून शेतकरी गाव सोडून जाऊ लागले काही शेतकरी जंगलात पळून गेले काही शेतकऱ्यांनी बंड केले या सर्व विवेचनावरून लक्षात येते की इंग्रजी अमादनीत वाढीव जकाती वाढील महसुली हेतुपूर्वक बसवलेल्या इतर व्यापार व उद्योगधंदे तसेच खंडण्या इत्यादी विविध मार्गाने भारतातील संपत्ती लुटली व इंग्लंडची भर करण्यात आली मित्रांनो या भागामध्ये इथे आपण ईस्ट इंडिया कंपनी हे शिकलेलो आहे मित्रांनो आपण अभ्यासलेल्या या भागावरती म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात आपण परीक्षेच्या हेतूने यात इथं बघणार आहे आपण प्रश्न एक ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण स्पष्ट करा प्रश्न दोन ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना का झाली प्रश्न तीन ईस्ट इंडिया कंपनीमुळे भारतातील उद्योगधंदे का बसले प्रश्न चार पूर्वी भारतात कोणते उद्योगधंदे होते किंवा अजून तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात जसं की बंगालमधले तुम्हाला ज्यामध्ये की शेतकऱ्यांनी किंवा उद्योजकांनी भारतीय उद्योजकांनी त्यांच्या अंगठे वगैरे का कापले वगैरे असे याच्यावर प्रश्न येऊ शकतात तुम्ही हे वाचले की तुम्हाला कळून जाईल तर मित्रांनो जेवढं काही आपण आज शिकलेलो आहे हे तुम्हाला पुस्तकामध्ये पान नंबर तीन पान नंबर चार आणि पान नंबर पाच यावरती तुम्हाला अभ्यासायला मिळेल आता आपण पुढील भागामध्ये शिकणार आहोत ईस्ट इंडिया कंपनी व इतर देश यांची संस्था यांचे परस्पर संबंध प्रकारे होते ज्यामध्ये आपण अजून शिकणार आहे की त्याच्यामध्ये आपण मुख्य चार घटक शिकणार आहोत कर्नाटक युद्धे प्लासीची लढाई इंग्रज मैसूर युद्धे आणि इंग्रज मराठा युद्धे हे चार घटक आपण उद्याच्या म्हणजे लेक्चर तीनमध्ये शिकणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की कळवा तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्यावर तुम्हाला काही शंका काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता मित्रांनो असेच काही आपण नवनवीन व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा शिकत रहा, जय हिंद जय महाराष्ट्र